नमस्ते मैत्री बोधच्या ह्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं जसं आपण पुढे वाटचाल करत राहू नवीन धडे शिकत राहू तस तस तुमच्या आतमध्ये तुम्हाला सूक्ष्म रूपात परिवर्तनाचा अनुभव होईल आणि हा अनुभव आम्हाला शब्दांपर्यंतच ठेवायचा नाहीये हा अनुभव तुमचा व्यक्तिगत अनुभव असावा हे सत्य तुमचे स्वतःचे सत्य असावे अशाच विचाराने उद्देशाने ही शाळा सुरू केली आहे मैत्री परिवर्तनाची शाळा हे आध्यात्मिक सत्य अनुभव करण्यासाठी तुम्ही पुस्तक वाचू शकता ध्यान करू शकता जप करू शकता पठन करू शकता प्रवचन ऐकू शकता खूप काही करू शकता पण हे केल्यानंतरही जर सत्याचा अनुभव होत नाही आहे मैत्रीचा बोध मिळत नाही आहे तिथे तुमची यात्रा सत्याची यात्रा प्रेमाची यात्रा आंतरिक विकासाची जी यात्रा आहे ती सोपी करण्यासाठीच ही शाळा आहे आणि दुसरा काहीच उद्देश नाहीये एकदम सोपे सरळ आपण नवीन नवीन नवी गोष्टी शिकणार आहोत आणि स्वतःमध्ये तो बदल आपण पाहणार आहोत आंतरिक सुद्धा आणि बाहेरील जगात सुद्धा दोन्ही स्तरावरती तुम्हाला ही अनुभव बघायला मिळतील तुम्ही खूप काही करत असाल पण या ह्या गोष्टी ज्या आम्ही सांगत आहोत तुम्ही टप्प्या टप्प्याने जरी फॉलो करत राहिलात तुम्ही चालत राहिलात आपल्या आमच्या बरोबर तुम्हाला ऑटोमॅटिक आपोआपच अनुभव स्वतःच्या जीवनात बघायला मिळतील आणि सरळ क्रिया आहेत एकदम सोप्या आहेत आणि ही विकासाची वाटचाल आहे परिवर्तनाची वाटचाल आहे ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो भाग आहे तुमच्या आंतरिक जगातील जो पाया आहे त्या पायाला मजबूत करणे कारण कितीही मोठी बिल्डिंग असेल इमारत असेल जर पायाच कमकुवत असेल ती बिल्डिंग कधीही पडू शकते तो आपल्याला आतमधून स्वतःलाच शक्तिशाली बनवायचे सक्षम बनवायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला एक मजबूत पाया बनवायचा आहे आणि हाच मजबूत पाया करण्यासाठी आपला आजचा एक धडा आहे पण नवीन शिकवण आहे आणि याच्यामध्ये नवीन शिकवण काय आहे तर त्याची सगळ्यात गरज सगळ्यांनाच आहे तर ती आहे स्वतःवरती विश्वास ठेवणे आणि विश्वास काय सांगतो विश्वास हे सांगतो की हो मी करू शकतो हो मी करू शकतो आपण जे पण जीवनात करतो किंवा काही नवीन सुरुवात करताना आपली सुरुवातच नाही बसून होते की मी नाही करू शकत हे मला नाही जमणार माझी क्षमता नाही आहे मला जमणार नाही हे करण्यासाठी हे खूप सोपं आहे पण आता आपल्याला हे असं करायचं आहे की जे पण काही पण नवीन असेल सुरुवातच आपण होऊन हे करणार आहोत तो जो नकारात्मक स्वर आहे त्याला आपल्याला बदलायचा आहे सकारात्मक स्वरामध्ये तेव्हाच आपण सत्याचा अनुभव करू शकतो मैत्रीचा बोध अनुभव करू शकतो तो विश्वास स्वतःवरती ठेवावा लागेल आपल्याला एक निष्प्राण झालेल्या जीवनात सुद्धा प्राण फुंकण्याचं काम विश्वास करतो त्या विश्वासात इतकी शक्ती आहे की आजारी मन शरीर त्याला सुद्धा ताकदीने उभा करणारा हा विश्वास आहे आत्मविश्वास स्वतःवरचा विश्वास आणि त्याच विश्वासाच्या जवळ आपल्याला पोचायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय रुकावट काय आहे काय आहे जे मध्ये आपल्याला थांबवतं की आपण त्या आपण त्या सत्याला अनुभवच करू शकत नाहीये विश्वासापर्यंत पोचू शकत नाही आहे तर सगळ्यात मोठा अडथळा जो आहे तो तुम्ही स्वतः आहात स्वतःवरती शंका घेणे संदेह करणे की माझ्याकडे ती लायकी नाही आहे माझी किंवा मा ती क्षमता माझी नाही आहे ते मला जमणार नाही आहे ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्या त्या गोष्टींना सोडून द्यायचं आहे की मी करेन जे मला जे माझ्यासमोर येईन ते मी करेन या भावनेने तुम्हाला तुमचा हा आठवडा घालवायचा आहे की मी करेन मी थांबणार नाही कारण की शंका घेतल्यानंतर तुम्ही स्वतःचेच शत्रू होतात तुम्हाला बाहेरून कुठल्या कोणाचीच गरज नाहीये आता ते सगळं सोडून आपण हे ठरवायचंय की मी करणार तुझं सगळ्यांच कल्याण होवो, सगळ्यांचंच मंगल होवो. लवकरच आपण पुन्हा भेटू नमस्ते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट